नमस्कार, प्रबोधन दिशामध्ये सर्वांचं आपलं स्वागत। गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज आपण काही सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्था कशा पद्धतीने काम करतात हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये शिव सह्याद्री ऐक्यवर्धन ही सामाजिक संस्था आहे, याची स्थापना 2019 झालेली आहे। या संस्थेचे अध्यक्ष आहेत सुधाकर पाटील सर, काय सांगतात हे आपण या ठिकाणी। नमस्कार सर। नमस्कार। आपली जी ही संस्था स्थापन करण्याचा मूळ उद्देश काय होता तुमचा? संस्था स्थापन करण्याचा मूळ उद्देश हा आहे, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील आणि विभागातील आम्ही जे लोक आहोत त्यांची मग तो आर्थिक, बौद्धिक, शारीरिक, कल्चरल याचं आम्ही कुठेतरी कसं तरी मार्गदर्शन करून, परंतु ते भारताचे आदर्श नागरिक बनले पाहिजे हा आम्ही हे संस्था स्थापन करण्याचा मूळ उद्देशच असा आहे की आमच्या विभागातील अधिक आमचे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील जे रहिवासी सर्व आहेत यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, आदर्श भारताचे नागरिक बनले पाहिजेत, आणि त्यासाठी त्यांचं बौद्धिक, शारीरिक, कल्चरल, व्यवसायाच्या मार्गाने अन्य रूपाने आम्हाला त्यांना मार्गदर्शन करून आदर्श भारत घडवणे हाच आमचा मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये। आणि हे करत असताना आम्ही तीन प्रकारे विभागणी करून, साधारणतः 1000 सदस्य असलेल्या संस्थेचे तीन विभागणी करून शिवभवानी महिला ग्रुप बनवला, त्याप्रमाणे महिलांचं सबलीकरण, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक बाबतीत सक्षम कसं व्हायचं, बाहेर करिअर कसं उभं करायचं यासाठी आमच्या महिला मंडळाचे पिलर्स आहेत, 8 पिलर्स आहेत, ते कार्यरत आहेत। युवक आहेत, युवकांमध्ये त्यांना विविध शिक्षण संस्थांमधून उपक्रम माहिती देणे, त्याचप्रमाणे त्यांना रोजगार निर्मिती करून देणे, तसेच त्यांना योग आणि क्रीडाविषयक ज्ञान देऊन आम्ही क्रीडा एक टीम तयार केलेली आहे, खेळाडू टीम तयार केलेले आहे। सर्वांगीण विकास युवकांचा झाला पाहिजे हे त्याच्या पाठीमागचा उद्देश। आणि पुरुष मंडळी सर्व हे व्यवसाय करत करत दैनंदिन ज्या अडचणी येतात किंवा काही शासकीय सोयी असतील, प्रशासकीय असतील, राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या काही NGO असतात, इतर मार्गदर्शन, ह्यांच्यातून आमचं राहणीमान उंचवायचं हा एकमेव उद्दिष्ट मनामध्ये ठेवून 22 फेब्रुवारी 2019 आम्ही शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेची स्थापना करून त्याप्रमाणे कार्य सुरू केलं। आत्ता तुम्ही म्हणालात की सामाजिक जी संस्था आहे हे तुम्ही 2019 सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर तुमचा जो कार्यकाल होता तो व्यवस्थित चालला सर, अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला गेला, तर त्यावेळेला सामाजिक संस्थेने कोणत्या पद्धतीने या ठिकाणी उपक्रम करायला सुरुवात केली? आम्ही सर्वप्रथम लोकांच्या काय अडीअडचणी आहेत याचा अभ्यास केला। एक दैनंदिन जीवन जगत असताना राहणीमानात खाणं पिणं, औषधं वगैरे, काही मेडिकल व्यवस्था ज्या आहेत, मग त्या छोट्या लॅबोरेटरीपासून ते मोठमोठे हॉस्पिटल्समध्ये लोकांना कोरोनाच्या काळामध्ये तिथे स्वतः ॲडमिट करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शक्यतो आम्ही मदत केलेली आहे। आता इतर मदती जास्त असण्यापेक्षा त्यावेळी ताबडतोब गरज काय होती तर योग्य मार्गदर्शन, कोरोना हा आजारच नवीन होता आणि लोक त्याबद्दल अनभिज्ञ होती, मग त्यावेळी आमच्या काही सदस्यांमध्ये मेडिकल स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करणारे, हॉस्पिटलमधले ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, प्राध्यापक वर्ग आहे, काही रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, यांनी ज्या ज्या प्रकारे माहिती असेल त्या त्या प्रकारे विभागामध्ये फिरून जे जे पेशंट घडले गेले त्यांना जवळच्या किंवा दूरच्या ह्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या, ॲडमिट केले, औषधांची सोय केली, त्याशिवाय जेवणाखाण्याची सोय केली। मुख्य व्यक्ती जर ॲडमिट असतील, त्यांच्या घरचे जर कोण लहान किंवा महिला घरी असतील तर त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय केली। त्यासाठी आम्ही साधारणतः भरपूर कुटुंबांना, 600 जास्त कुटुंबांना हा अन्नधान्य पुरवठा केला।
या ठिकाणी सचिव आहेत राजेश गाडगेजी, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की ही सामाजिक संस्था सुरू करण्याचा मूळ उद्देश काय होता, आणि करोना काळामध्ये ज्या पद्धतीने आता पाटीलसाहेबांनी सांगितलं की अनेक ठिकाणी आम्ही मदत केली, परंतु या ठिकाणी हा फक्त चार जिल्हे नसून इतरसुद्धा जिल्ह्यातल्या लोकांना, म्हणजे म्हणतात ना की सर्व धर्म समभाव जात धर्म पंथ न बघता त्या ठिकाणी मदत करण्याचाही उद्देश आहे, आणि तोच उद्देश या संस्थेचा आहे. आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने करोना काळामध्ये तुम्ही लोकांना मदत केली. नमस्कार. ॲक्च्युली ही करोनाच्या काळामध्ये फारच परिस्थिती वाईट होती, अशा वेळेस आमच्या संस्थेने आमच्या सभासदांच्या व्यतिरिक्त इतरांना देखील फार मोठी अशी मदत केलेली आहे. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला तुम्हा सर्वांना की हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त पैशाची देखील मदत, आणि त्याच्या व्यतिरिक्त करोनाच्या काळामध्ये काही मंडळी अशी होती की त्यांच्या घरात लग्नकार्य होतं, आणि त्या लग्नकार्याच्या वेळी त्यांना हॉल मिळत नव्हते, ते हॉल देखील आम्ही आमच्या या माध्यमातून आम्ही मिळवून दिलेले आहेत. इथेच न थांबता आम्ही काही हँडिकॅप जे आमचे काही मित्र आहेत त्यांना देखील आम्ही या करोनाच्या काळामध्ये एक रोजगार उपलब्ध करून त्यांना दिलेला होता. हे झालं आपलं करोनाच्या याच्यामध्ये. परंतु करोनाच्या वेळामध्ये जी क्रिटिकल कंडिशन होती त्या कंडिशनच्या वेळेस अशी परिस्थिती होती की आम्हाला 12-12 एक एक वाजता आम्हाला फोन यायचे की साहेब आता आम्हाला म्हणजे इथे हे होत नाही आहे, आम्हाला बेड मिळत नाही आहे, आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेत नाही आहे. तर अशावेळी देखील आमचे ही सर्व मंडळी अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखे धावत होते. संस्थेच्या कार्याध्यक्षा वर्षा भोसलेताई आहेत. कुठलंही कार्य करत असताना, मध्ये कौटुंबिक कार्य असो किंवा व्यवसाय असो किंवा नोकरी असो, जोपर्यंत कोणत्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करत नाही किंवा त्याला स्त्री जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत ते प्रगती करू शकत नाहीत, अशाच पद्धतीमध्ये राजकारण असो समाजकारण असो या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे ते काम करत आहेत. त्यांच्यावरती फार मोठी म्हणजे कार्याध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे, आणि महिलांचा एक गटसुद्धा त्यांनी तयार केलेला तो याच्यासाठी केलेला आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजेत, आणि ते कसं करायचं हे सुद्धा यांच्याकडे नियोजन आहे. आपण जाणून घ्या की वर्षा भोसलेताई काय सांगतील या संदर्भात. नमस्कार. शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये छान बीजारोपण होऊन आता नावारूपाला यायला लागलं आहे, आणि यासाठी एकंदरीत संस्थेचे सभासद आणि सगळं कार्यकारी मंडळ हे तितक्याच हिरीरीने काम करत असतं. त्यामुळे सर्वप्रथम या सगळ्या कार्यकारी मंडळाविषयी मला कृतज्ञता व्यक्त करायची, कारण ते जे वाढते संस्था त्यामागे ही सगळी मंडळी आहेत. अध्यक्षांनी सांगितलं की एकंदरीत कार्याचं स्वरूप कसं आहे, पण हे कार्य करत असताना येणाऱ्या समाजातल्या वेगवेगळे जे घटक आहेत स्त्री पुरुष युवा बाल ह्या चारही विभागामध्ये संस्था वेगवेगळ्या प्रकारे, मग मुलांची शैक्षणिक प्रगती असो स्त्रियांचं आर्थिक सबलीकरण असो स्त्रियांच्या प्रश्न विविध प्रश्न असतात त्या प्रश्नांमध्ये स्त्रिया ह्या स्त्रियांकडेच अधिक मोकळेपणाने व्यक्त होतात, यासाठी जे आमचं शिवभवानी महिला संघ आहे तो शिवभवानी महिला संघ ह्या सगळ्या महिलांना एक एकत्रित घराचं वातावरण देण्याचा प्रयत्न करतं, आणि त्याच माध्यमातून संस्था पुढे काम करते. शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था जी आहे ती आत्तापर्यंत खूप जरी कामं आपण केलेली असली तरीसुद्धा त्या कामांमध्ये महिलांची एकजूट करणं, महिलांना व्यवसायाची दिशा देणं, आत्ताच्या काळामध्ये ज्या एकल महिला दुर्दैवाने या करोनाच्या काळामध्ये अनेक महिलांना अचानकपणे घराची जबाबदारी आली, आणि मग अशा वेळेस त्यांना आर्थिक व्यवहार घरातली मागची परिस्थिती कसलीही कल्पना नव्हती, अशा वेळेस आमच्या संस्थेच्या महिला विकास संघ शिवभवानी महिला विकास संघाच्या महिलांनी सुद्धा महिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. घरातले प्रश्न, त्यांच्या घरातले आर्थिक व्यवहार, बँकेचे व्यवहार, विविध इन्शुरन्स, ते इन्शुरन्स मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा प्रामुख्याने आपण केला. त्याच्यामध्ये आपल्या शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या मीडिया प्रमुख मनीषाताईंनी खूप मोठा रोल बजावला, कारण जेव्हा जेव्हा माझ्याकडे असे प्रश्न यायचे तेव्हा मी त्यांचा नंबर द्यायचे आणि त्यांना सांगायचे की या महिलांना इन्शुरन्सबद्दल काही माहिती नाही आहे, बँकेचे व्यवहार माहिती नाही आहेत, घरात पेपर्स कुठे ठेवलेले ते माहिती नाही आहेत, आणि मग हे सगळे कसे शोधायचे, बँकेला ॲप्रोच कसा करायचा, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं खूप मोठं योगदान सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की स्त्री सक्षम झाली तर एक कुटुंब सक्षम होतं, आणि आत्ताच्या काळामध्ये अचानक जबाबदारी आल्यामुळे या महिलांना
माहेरवाशिणीचा कार्यक्रम सुद्धा संस्थेने दिला, तो असा की ज्या महिला या काळात एकल झाल्या त्यांना संस्था आर्थिक आणि त्यांना साडी सोळी देऊन त्यांचा मान सन्मान करणं की तुम्ही एकट्या नाहीत, ही संस्था तुमची आहे आणि ही संस्था म्हणजे तुमचं माहेर आहे, तुमचे प्रश्न हे संस्थेचे प्रश्न आहेत, तुमचा आनंद हा संस्थेचा आनंद आहे आणि या आनंदात सहभागी होण्यासाठी सुद्धा संस्था कार्यरत असते, अशा विविध उपक्रम घेऊन सातत्यानं संस्था समाजापुढे येते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध योजना ज्या त्यांना आर्थिक सक्षम करतील, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतील, कारण आर्थिक सक्षम होण्यासाठी आधी त्यांना समाजामध्ये बाहेर आणणं, बोलणं, लोकांमध्ये मिसळणं या गोष्टीच्या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा येत्या काळामध्ये आपण विविध प्रयोजन केलेले आहेत आणि तशी विविध शिबिरं करण्याचा संस्थेचा मानस आहे. कोरोनाच्या काळामुळे हे करता आलं नाही, पण ऑनलाईन पद्धतीने अगदी आम्ही महिलांना तुम्ही गुगल मीट कशी ऑपरेट करायची, तुम्ही एकाच वेळेला फोनवरती आठ आठ जणी कशा संवाद साधू शकता, तुम्ही मेसेज कशा पद्धतीने पाठवू शकता, या सगळ्या गोष्टींचंसुद्धा टेक्नोसॉवी करण्याचा प्रयत्न महिलांसाठी संस्था करत आहे आणि मला असं वाटतं हे सुद्धा आत्ताच्या काळाची गरज आहे. या ठिकाणी सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल की तिसरी लाट येणार आहे असं जाहीर करतायत. ही तिसरी लाट आहे ही लहान मुलांवरती आहे. म्हणजे आता दोन लाटेमध्ये आपण बघितलेलं की परिस्थिती काय होती, आता ह्या तिसऱ्या लाटेमध्ये हे जे काय लहान मुलं आहेत, आता जर अशी परिस्थिती झाली तर लहान मुलांची काळजी आत्तापासून कशी घेतली पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? लहान मुलं खूप हुशार आहेत, मोठी माणसं विसरतात मास्क घालायला, पण कुठलंच लहान मूल घराच्या बाहेर पडताना मास्क लावायला विसरत नाही. इनफॅक्ट ते आईबाबांना आठवण करून देतं. सगळीच लहान मुलं बाहेरून आली की हात धुतात. मुलं अधिक सक्षमतेनं ही कामं करतात, फक्त त्यांच्यामधला जो अवेअरनेस आहे तो मला असं वाटतं की अभ्यास आणि या हे काळ असाच राहणार आहे त्याच्यात लढण्याची शक्ती निर्माण करण्यासाठी पालकांचा अवेअरनेस करणं. मुलं अवेअर आहेत म्हणजे हे मला प्रामुख्यानं जाणवतं, मुलांना दोष देणारच नाही, पालक त्या दृष्टीनं अधिक सजग असणं आणि तशा रचनेतून पालकांना आम्ही सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं मानसिक सबलीकरण करण्याचा प्रयत्न संस्था येत्या काळामध्ये तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करणार आहे. जी स्थापना झाली ती सुरुवात चांगली झाली, परंतु कोरोनाच्या काळामध्ये जे काय त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना थोडासा वेळ जातो आहे, कारण ही परिस्थिती थोडीशी अवघड आहे. याच माध्यमातून आज ज्या महिलांचं सक्षमीकरण करणं, त्याचं त्यांना पुढे त्यांची प्रगती करण्यासाठीसुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशात माझ्यासमोर आहे ज्यांच्यावरती या संस्थेने मीडियाची जबाबदारी दिलेली आहे, कारण मीडिया जोपर्यंत नाही तोपर्यंत कुठली संस्था असेल, राजकारण असेल, ते पुढे जाऊ शकत नाही. कारण सोशल मीडिया, आपण बोलतो की आज मास मीडिया एवढी पुढे गेलेली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण कुठेही असलो तरी आपल्याला लगेच माहिती मिळते. ती जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे, ही जबाबदारी कशा पद्धतीने ते पार पाडतात ही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. संस्थेने म्हणजे जी काय शिव सह्याद्री ऐक्यवर्धन जी सामाजिक संस्था आहे, या संस्थेने एक मीडियाची, कारण सर्व पार्ट असतात, अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, खजिनदार असेल, परंतु मीडिया हा पार्ट एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्याकडे अद्यापर्यंत कुणी बघितलं आहे पण ह्या संस्थेने बघितलं आहे, तर ती जबाबदारी तुमच्यावर आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने ती पार पाडताय? मला शिव सह्याद्री ऐक्यवर्धन सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आहे, ह्यांनी खरं मीडियाबद्दल जबाबदारी दिली आणि माझ्या स्वतःच्या कामामध्ये वेळ असं की नाही तुम्ही थोडं मीडियाची जबाबदारी घ्या, जेणेकरून आपल्या संस्थेचं जे काम चालू आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि मीडियामध्ये कशा प्रकारे आपले मेसेजेस द्यायचे, आपण काय कार्य चाललं आहे त्याच्यामध्ये मला कार्याध्यक्षांचं सतत मार्गदर्शन असतं. वाक्यरचना, शब्दांकन जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना आपल्या संस्थेचं काम नक्की काय चाललं आहे त्याच्याबद्दल सगळं मार्गदर्शन त्यांचं असतं, पण ते पोहोचवण्यासाठी एक क्रिएटिव्हिटी लागते की लोकांना ते असे बरेच मेसेजेस असतात, तर अशा बरेच मेसेजेस बघताना नक्की काय विषय आहे हा थोडक्यात मांडायचा, म्हणून मग आम्ही एक इमेज करतो आणि त्या इमेजमध्येच तो थोडक्यात मेसेज देतो. जसा माहेरवाशींचा आहे सायकल जे देतो, किंवा रोज कुठल्या, आज जसा अभियंता दिवस आहे तर अभियंता दिवस आपल्या विभागातला जरी माहिती असला तरी चारही जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये हा अभियंता दिवस कळतो, कारण गावागावातला खेडेगावातला सुद्धा व्यक्ती आपला हा सभासद आहे, तर हा गावापर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया खूप खूप मोठ्या प्रमाणात काम करतो.
अजून मीडियाचा फायदा असा आहे की फेसबुकवर आपले बरेच सभासद आहेत आणि फेसबुकवर आम्ही आपल्या संस्थेचे कार्यक्रम काय चालू आहेत ते टाकतो, त्यांचे फोटो टाकतो आणि लोक त्यामुळे व्हिजिट देऊन बघतात आहेत की शिवसह्याद्री. ह्याच्यासाठी एक उदाहरण मीडियाचं मी असं सांगेल की परदेशामध्ये जेव्हा मुलं आहेत, जेव्हा आमच्या शिक्षिका वगैरे आहेत, तर अगं शिवसह्याद्री ऐकलं सातारचं आहे का, मग परदेशात असलेली मुलंसुद्धा बघतात आहेत की आपल्याला संघटनाशी एक जे पश्चिम विभागाची संघटन खूप कमी आहेत, जे परदेशातल्या पश्चिम विभागातल्या मुलांना पण माहीत नाही आहेत. मग त्यावेळेस ती मुलं ती व्हिजिट करतात, ते बघतात आणि त्यांना पण एक येतं की चला आता एक संघटना आहे जी आपल्याला ऑनलाईन दिसते, कुठे वेबसाईटवर दिसणार आहे, गुगलवर सर्च मारल्यानंतर सुद्धा पश्चिम विभागाचं दिसतं आहे. तर हे एक मोठं काम मीडियाद्वारे केलं जातं आहे की जे नुसतं भारतामध्ये नाही तर जगामध्ये ते कळतं आहे की शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही कार्यरत आहे. तुम्ही पाहिलं असेल की ही जी संस्था आहे ही निव्वळ फक्त सामाजिक नाही तर त्यांनी मीडियाला सुद्धा या ठिकाणी मीडिया पार्टनर म्हणून सुद्धा केलेलं आहे आणि ही पुढे म्हणजे जरी या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक युवक युवती जरी परदेशात असले तरीसुद्धा त्यांना आनंद झालेला आहे की आपल्या विभागातली आपल्या भागातली एक संस्था या ठिकाणी स्थापन झाली आहे. कारण अनेकांना अनंत अडचणी निर्माण झालेल्या असतात, जरी आपली आर्थिक सक्षमता जरी असली तरीसुद्धा जी येणारी अडचण आहे ती मानवाच्याच माध्यमातून सोडवली जाते आणि तोच उद्देश घेऊन ही संस्था स्थापन झालेली आहे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज